नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। पत्नीची हत्या करणाऱ्या पतीस व त्याच्या प्रेयसीस जन्मठेप, दारव्हा सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल। अंबिकानगर दारव्हा येथील आकाश दादाराव चव्हाण व त्याची प्रेयसी या दोघांनी मिळून आकाशची पत्नी निकिता हिला गळा आवळून ठार केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने दारव्हा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए बी भस्मे यांनी आकाश चव्हाण व त्याच्या प्रेयसीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। उमरी तालुका दारव्हा येथील आकाश दादाराव चव्हाण व पाळोदी तालुका कारंजा येथील 26 वर्षीय तरुणीचे सूत जमले, परंतु आकाशची पत्नी निकिता ही दोघांमध्ये अडचण ठरत होती, त्यामुळे आकाश व त्याची प्रेयसी यांनी 9 नोव्हेंबर 2019 रोजी निकिता हिला बेदम मारहाण करून व गळा आवळून तिचा खून केला। निकिताचे वडील प्रदीप गंगाराम राठोड यांनी तक्रार देताच दारव्हा पोलिसांनी आकाश व त्याची प्रेयसी यांच्यावर 302(34) गुन्हा दाखल केला। दारव्हा सत्र न्यायालयाने सरकारी पक्षातर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आल्यानंतर तपासाअंती साक्षीदार अश्विनी चव्हाण व सुनीता चव्हाण तसेच डॉक्टर यांची साक्ष ग्राह्य धरून तसेच सरकारी पक्षाचे वकील डी एम निमकर व आरोपीचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून आकाश चव्हाण व त्याची प्रेयसी यांना 302 मध्ये जन्मठेप व 2000 रुपये दंडाची शिक्षा न्यायाधीश ए बी भस्मे यांनी सुनावली आहे। सरकारी पक्षातर्फे डी एम निमकर यांनी काम पाहिले तर पैरवी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन भगत व ASI सुरेश सगने यांनी मोलाचे सहकार्य केले। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचा अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।